केंद्र सरकारने सैन्य दलातील पदांचे खाजगीकरण करणारी अग्निपथ योजना मागे घ्यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरंगा मार्च निदर्शने करण्यात आली. फेडरेशनचे राष्ट्रीय कौन्सिल मेंबर गिरीश फुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना गिरीश फुंडे यांनी अग्निपथ योजना बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आणली असून केंद्र सरकारने दरवर्षी 2 कोटी रोजगार पुरवण्याची वचने न पाळता बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यावेळी राज्यातील प्रलंबित पोलीस भरती सरळ सेवा परीक्षा सुरू कराव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित फेडरेशनच्या सदस्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात रोहित कांबळे, ऋषिकेश पाटील, अमित कळके, नितीन माने, जावेद मुलाणी आदींसह युवकांनी सहभाग घेतला होता. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.